मी ऐका, ही घटना ही अतिशय चुकीची घडलेली आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये करताच कामं नये या मताचा मी देखील आहे. पण आपण जर पाहिलं व्हिडिओमध्ये जे दाखवलं, आता तू आणि मी, तू माझ्या शेजारी बसलाय, आपल्या गप्पा चाललेल्या आहेत, आपण तिथं चॅनलला बोलतोय. आता तुम्ही मी गप्पा मारतोय, पुन्हा त्याच्यामधनं एक जण उठतोय आणि जाताना पुन्हा त्या दोघांचं संभाषण तर क्लिअर आहे, असं काही कोण नाही. आता जवळपास ते संभाषण ऐकल्यानंतर त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत, असेच ओळख चांगली आहे, आम्ही असं महिलांना करणार, आम्ही असं करणार, हे असं हे सगळं त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्याचा नीट तपास झाला पाहिजे की बाबा ह्याच्यात काय. बरं, तो उठताना पण स्वतः घोसाळकर म्हणतात की ठीक आहे, आता आम्ही सगळ्या बसेस घेऊन जाणार, अमुक करणार, तमुक करणार. झालेली घटना अतिशय चुकीची आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा प्रकारच्या घटना कुठल्याही देशात, कुठल्याही राज्यात, कुठल्याही शहरामध्ये होताच कामा नये. पण जरी बाहेर सगळी पोलीस यंत्रणा असली आणि आत जर दोघं कोण बसलेले आहेत आणि ते त्यांच्या धंद्यापाण्याच्या गोष्टी अतिशय आपलेपणाने चर्चा करतायत आणि त्याच्यातला एक जण तो हाफ चड्डीतच दिसतोय तिथं, म्हणजे हाफ पॅन्टमध्ये आणि टी शर्टमध्ये, म्हणजे इतकं ते दोघांनी पण संभाषण काल दाखवलेलं आहे. मग नंतर गेल्यानंतर त्यांनी तशा प्रकारचं केलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याचा नीट तपास झाला पाहिजे व खरं काय, कारण आता काय करायला लागले, विरोधक एकदम त्याचा मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत, होम मिनिस्टरचा राजीनामा मागतायत, अशा प्रकारचं त्यांना ते निमित्त मिळालेलं हे आम्ही नाकारत नाही. पण ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी पण आपण बघितली पाहिजे की नक्की काय झालं. ही दोघं आतमध्ये बसले असताना, आता उद्या तू आणि मी एका रूममध्ये बसलो असताना आपण सिक्युरिटीला सांगितलं आम्हाला बोलायचं आहे, तुम्ही बाहेर थांबा, तर सिक्युरिटी बाहेरच थांबणार. आपल्याला जर त्या व्यक्तीच्याबद्दल त्यांचे इतके सलोख्याचे जिवाळ्याचे संबंध पाहायला मिळत आहेत, म्हणजे मी कुणाचं समर्थन करतो कृपा करून असा वेगळा अर्थ मीडियानी पण काढू नये आणि नागरिकांनी पण काढू नये. झालेली घटना अतिशय दुर्दैवी, अतिशय दुर्दैवी आहे. आणि त्या संदर्भामध्ये कालच स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वर्षावर ते नागपूरला होते, वर्षावर गेले आणि त्यांनी चर्चा पण त्या बाबतीमध्ये केलेली. आणि इतर पण आता धागेदोरे काय, कशामुळे घडलं, हे दोघे इतकं चांगलं बोलत असताना, हसत असताना एकमेकाचे तशी थोडीशी चेष्टा मस्करीच ते करत होते असं ह्याच्यामध्ये क्लिपमध्ये तरी पाहायला मिळतंय. पोलिसांनी दम दिला गुंडांना की अशा पद्धतीचे रील्स, अशा पद्धतीचे गुन्हेगारी प्रवृत्ती करणारे व्हिडिओ टाकायचे नाहीत सोशल मीडियावर पुण्यात, आयुक्तालयात तुम्ही पाहिलं, पण तरी देखील हे सुरूच आहे, रील स्टार गुंड अपलोड करतात व्हिडिओ. आपण म्हणताय अशी बातमी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला आलेली आहे. आज आपले CP नाशिकला एक कार्यक्रम आहे चीफ मिनिस्टर साहेबांचा, तिकडे गेलेले. मी ह्याच्या संदर्भात CP आल्यानंतर बोलणार आहे. मी CP आणि SP नवीन आले, पुन्हा CP आणि पुन्हा SP, त्यांना हेच सांगितलेलं आहे. चार्ज घेत असताना त्यांनी मला फोन केला होता कडसी म्हणून, आणि मला SP भेटायला पण त्या दिवशी आलेले होते, CP पण भेटायला येणार होते, पण तिकडं रात्री उशिरा ते गेले, का पहाटे गेले, मी रात्री उशिरा आलो. मी त्यांना ही गोष्ट सांगणार आहे की बाबा एवढं करून पुन्हा जर कुणाची मस्ती असेल तर ती मस्ती ही पोलिसी खाक्या दाखवून आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणावी लागेल. कायदा सुव्यवस्था पूर्णपणे, भीती ही लोकांच्या मनातनं गेली पाहिजे, अशा प्रकारचं निश्चितपणे नियोजन हे डिपार्टमेंटकडनं केलं. राज्यसभेत सातत्याने ज्या घटना घडत आहेत त्यामुळे महाराष्ट्राचा विकास कुठेतरी मागे पडतो असं वाटतं का? नाही नाही, विकासाचा ह्याचा नाही, पण मला एक मिनिट थांब. पहिली घटना मुळशीला घडली, ते गुंडच प्रवृत्तीचे होते, गुंडांनीच गुंडांचा काटा काढला, हे तर खरं आहे ना, का दुसरं कोण आलं होतं? एक मिनिट, हे तसं झालं. उल्हासनगरच्या बाबतीमध्ये जरी सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी कारवाई ताबडतोब करण्यात आलेली आहे, आणि त्यांचे जमिनीच्या व्यवहारातनं झालंय, कारण ते तर निवांत पोलीस स्टेशनला बसलेले तिथेही आपल्याला दिसतंय. बरं, त्याच्यामध्ये पोलिसांचं म्हणजे खरोखरीच कौतुक केलं पाहिजे एक नागरिक म्हणून, कारण आत गोळ्याचा आवाज आल्यानंतर एकाच्या हातात रिव्हॉल्वर असताना देखील दुसऱ्याकडे पण रिव्हॉल्वर होती, त्याने काढण्याचा प्रयत्न केला, पण तो त्या झटापटीत त्याला काढता आलं नाहीतर आणखीन काही वेगळं घडलं असतं का सांगता येत नाही.
पोलीस आले, पोलिसांनी तिथं दोन पोलीस आतमध्ये आले आणि त्यांनी ते कंट्रोल केलं, म्हणजे थांबवलं, त्यांना पकडलं आणि त्याच्यातून जो जखमी होता त्याला ताबडतोब एअरपोर्टला हॉस्पिटलला नेलं. आता तो आउट ऑफ डेंजर आहे, त्याची माहिती पण आम्ही रोजच्या रोज घेतो आहे. आता पूर्णपणे तो त्याच्यातनं निघालेला आहे, बाहेर निघालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही बाकीचे लोक होते त्याच्यात रुलिंग पार्टीचा आमदार वगैरे असा कुठलाही विचार न करता त्यांना पण अरेस्ट केलेली आहे आणि पोलिसांची पुढची कारवाई चालू आहे. काल पण मला इतकी गर्दी मंत्रालयामध्ये होती आणि ते सगळे नाही दादा नुसता फोटो काढायचा. उल्हासनगरचे लोक आलेले होते, इतर भागातले लोक आले होते, मराठवाड्यातले लोक आले होते. आम्ही एक चांगल्या भावनेने ते देतो, परंतु आमची भूमिका मात्र स्पष्ट असते की चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना अजिबात थारा देता कामा नये. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता अतिशय कठोर भूमिका डिपार्टमेंटनी घेतली पाहिजे. मी सीपीला आणि एसपीला पण तेच सांगणार आहे की हा जवळचा हा इथं बस उठ करतो कुणालाही त्याची माहिती नसती, तुम्हाला जर त्याच्यामध्ये वेळवाकळं किंवा आत्ता जे काही प्रश्न विचारण्यात आला त्याच्यात पुन्हा ते स्वतःचे काही गोष्टी पुन्हा व्हायरल करण्याचा प्रयत्न करतात तर त्याबद्दलचे ॲक्शन